नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण प्रकरण पहिले लोकसंख्या भाग एक यामध्ये विविध प्रश्नावर स्वाध्यायामध्ये उत्तरासहित आपण त्यावर चर्चा या ठिकाणी करतो। आतापर्यंत आपण अनेक प्रश्न या ठिकाणी बघितले, त्यामध्ये अनेक प्रश्नांचा या ठिकाणी संदर्भ आपण या ठिकाणी घेतलेला आहे। यामध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 6 त्यामध्ये ब असं बघा आकृती काढून नावे द्या, आपवा एक उतारा दिलेला असतो, त्या उतार्यावर विविध प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि मग त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचे। साधारणपणे 1 ते 6 प्रश्न आहेत या ठिकाणी आणि मग या प्रश्नांची उत्तरे आपणाला या आकृतीचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि मग लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी द्यायची आहे। लोकसंख्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांत या सिद्धांतावर आधारित 1 ते 6 प्रश्न विचारलेले आहेत। तुम्ही वहीमध्ये प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी लिहू शकताय। इथे 3 रेषा दाखवली बघा, एक लाल रेषा आहे, एक काळी रेषा आहे आणि ही निळी रेषा आहे, लक्षात घ्या। निळी रेषा ही जन्मदर दर्शवते, लक्षात घ्या। काळी रेषा मृत्युदर दर्शविते आणि लाल रेषा ही नैसर्गिक घट दर्शविते, लक्षात घ्या। ही लाल रेषा नैसर्गिक घट या ठिकाणी दर्शविते आणि इथं जे आहे लाल ही एकूण लोकसंख्या या ठिकाणी दर्शविते आणि मग यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे। यामध्ये पहा प्रश्न पहिला हा, दुसरा हा, तिसरा हा, चौथा हा, पाचवा आणि हा सहा। आणि मग उत्तरे 1, 2, 3,
चार पांच अहिं सात आपल्याला या ठिकाणी ते द्यायचे मी पहा पहिला प्रश्न या ठिकाणी थोडी जागेची कमतरता असल्यामुळे मी तर मी हे करतोय प्रश्न पहिला काय प्रश्न आहे पहा आकृती 1.7 मधील आकृती 1.7 मधील आलेखांचे या ठिकाणी निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्न क्रमांकाची उत्तरे अचूक लिहा ए आलेखातील निळी आणि काळी आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवितात पहा ही निळी रेषा आहे आणि काळी रेषा आहे बरोबर आहे निळी रेषा आहे काळी रेषा आहे काय दर्शवते निळी रेषा ही जन्मदर दर्शवते तर काळी रेषा ही मृत्यूदर दर्शवते यावरून आपल्याला या विविध टप्प्यांमध्ये जन्मदर काय आहे आणि मृत्यूदर काय आहे या संदर्भाची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येते ठीक आहे त्यानंतर प्रश्न दुसरा पहा काय प्रश्न दुसरा आहे आलेखात दाखविलेला हिरवा भाग प्रश्न दुसरा आहे आलेखात दाखविलेला हिरवा भाग काय दर्शवितो हा हिरवा भाग आहे लक्षात घ्या हा जो मधला भाग आहे तो हिरवा भाग आहे आणि पुस्तक क्रमांक पान क्रमांक पुस्तकातलं 9 मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याची उत्तर या ठिकाणी लिहून घेऊ शकता तर हा भाग नैसर्गिक वाढ या ठिकाणी दर्शवितो हे दुसऱ्याचे उत्तर आहे नैसर्गिक वाढ हे दुसऱ्याचं उत्तर आहे नैसर्गिक वाढ इथं जन्मदर आणि मृत्यूदर हे दर्शवितो लक्षात आता तिसरा प्रश्न पहा आलेखात दाखविलेला निळा भाग आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवितो पहा निळा भाग इकडे आहे हा इथला संपुष्टात आला हिरवा भाग होता लक्षात घ्या नैसर्गिक वाढ दाखवणार इकडचा आहे निळा भाग आहे आतला लक्षात ठेवा तर हा नैसर्गिक घट या ठिकाणी दर्शवितो काय दर्शवितोय नैसर्गिक घट वर निळ्यामध्ये नैसर्गिक हिरव्यामध्ये नैसर्गिक वाढ दर्शवते तर निळ्यामध्ये नैसर्गिक घट या ठिकाणी दर्शवते त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे पहा कोणकोणत्या टप्प्यात प्रश्न चौथा आहे कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे प्रश्न परत एकदा या ठिकाणी वाचून दाखवतो पहा कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे
तर या ठिकाणी तुम्हाला टप्पा दिलेला आहे पहा हे टप्पे 1 2 3 4 आणि 5 या पाचही टप्प्यांचा आलेखाच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे इथं दाखवलंय 0 10 20 30 40 हे टप्पे वाढीचे आणि मग त्यावरून या दर्शवणाऱ्या टप्प्यांमध्ये आपणाला प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर या ठिकाणी शोधायचं तर यामध्ये पहा जन्मदराचा दुसरा टप्पा हा टप्पा लक्षात घ्या दुसरा आणि तिसरा टप्पा या ठिकाणी पहा हा दुसरा टप्पा आहे आणि हा तिसरा टप्पा या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक आहे या मृत्यू दराच्या काळ्या रेषेचा काय काळ्या रेषा मृत्यू दर आधार घेतला असता वाढ नाही झाली 30 वरून 20 30 20 डायरेक्ट 10 च्या टप्प्याच्या आत मध्ये या ठिकाणी लक्षात हा रेषेचा लेख जर वर गेला असता तर आपणाला वाढ या ठिकाणी सांगता असती जन्मदरापेक्षाही पण या ठिकाणी मात्र खाली या ठिकाणी घसरलेला आहे त्यामुळे दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पहा दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचा जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्याचे आपल्याला निदर्शनास येते त्यानंतर प्रश्न 5 पहा कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यू दरा एवढा आहे कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यू दरा एवढाच आहे आपले किती टप्पे आहेत एकूण आपले एकूण टप्पे या ठिकाणी आहेत 5 बरोबर आहे पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर दुसरा टप्पा आरंभीच्या काळातील विस्तारणारा तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळामध्ये विस्तारणारा चौथा टप्पा आहे कमी बदल या ठिकाणी दर्शविणारा आणि 5 आहे 0 वाढ दर्शविणारा मग यामध्ये 5 टप्पा आहे पहा कोणता टप्पा आहे 5 टप्पा आणि त्यानंतर 6 प्रश्न आहे कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे परत येत या ठिकाणी मी प्रश्न वाचून दाखवतोय कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे तर याही ठिकाणी पहा आकृतीचे निरीक्षण केले असता प्रमाणाचा विचार केला असता परत एकदा टप्प्यांची माहिती घेतली असता की आपणाला पहिला टप्पा अतिशय स्थिर आहे दुसरा टप्पा प्रारंभीच्या आरंभीच्या काळात विस्तारणार आहे तिसरा टप्पा नंतरच्या काळामध्ये विस्तारणार आहे चौथा टप्पा कमी बदल दर्शवणार आहे आणि 5 टप्पा आहे तो म्हणजे 0 वाढ दर्शविणार आणि मग या प्रश्नांचा निपटारा आपणाला या पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे थोडं निरीक्षण करा आणि प्रश्न 6 कोणत्या टप्प्यात मृत्यू दरा जन्मदरापेक्षा अधिक आहे तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तोही 5 टप्पा आहे
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि विचारपूर्वक आपल्याला या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायचे आहेत। चार प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, एक मार्काला एक असतात, लक्षात घ्या। म्हणून आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून उत्तरासहित हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेला आहे, ठीक आहे। नंतर आपण राहिलेला भाग पाहू।